नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राचीन शिवमंदिरात दुग्धाभिषेक सोहळा भाऊ मोहन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 63वा वाढदिवस आहे। शिवसेना आणि भाजपाच्या युतीचं सरकार असताना 1997 उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला सुरुवात केली। शिवसेनेसारख्या आक्रमक पक्ष संघटनेचे नेते ते महाविकास आघाडीचे कॅप्टन असा त्यांचा राजकीय प्रवास झालाय। उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट पडून आमदार खासदारांनी साथ सोडली, महाविकास आघाडी सरकार पडलं, मुख्यमंत्री पद गमवावं लागलं। हे सगळं झालं असलं तर ठाकरे गट यांची देशपातळीवर लढाऊन येता अशी प्रतिमा निर्माण झाली आहे। याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या बंगळुरूतील विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत दिसून आला। तर आज अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी अंबरनाथ विधानसभेच्या वतीने व शहरातील पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राचीन शिवमंदिरात दुग्धाभिषेक सोहळा भाऊ मोहन सेठ म्हात्रे युवासेना कल्याण जिल्हाधिकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य तसेच निरोगी आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली गेली व यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं। तर शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार होतं, मात्र सततच्या पावसामुळे शाळांना सुट्टी असल्यानं साहित्य वाटप करता आलं नाही, त्यामुळे लवकरच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। यावेळी धनंजय बोडारे, भाऊ म्हात्रे, डॉक्टर जानू मानकर, अनिल कुंचे, राजू चिकणे, ज्ञानेश्वर करवंदे, अंबरनाथ शहरातील सुभाष घोणे, बाळा राऊत, संदीप पगारे, विला सांगरे, मालती पवार व महिला आघाडी संपूर्ण शाखा प्रमुख युवा अधिकारी उपस्थित होते। आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि ज्या पक्षाला संपवण्यासाठी संपूर्ण भारतातून सर्व शक्ती एकवटल्या आहेत, तरीही हा आमचा मर्द मावळा संपूर्ण या पक्षांशी निधड्या छातीने लढून सर्वांना सडोकी पडो करून संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेची हवा निर्माण झालेली आहे। कारण जो अन्याय या पक्षावर झाला, या पक्षफुटीवर झाला, यासाठी सर्व जनता या इतर पक्षांना धडा शिकवण्यासाठी वाट बघत आहेत आणि याच पक्षप्रमुखांचा आज वाढदिवस, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण मंदिरांमध्ये पूजा होत आहे की या पक्षप्रमुखाला, या कुटुंब प्रमुखाला उदंड आयुष्य लाभू दे। म्हणूनच आम्ही अंबरनाथ विधानसभेच्या वतीने आज या प्राचीन शिवमंदिरामध्ये हा अभिषेक सोहळा ठेवलेला आहे। साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे हीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची प्रार्थना आहे। आणि उद्धव साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील यामध्ये आम्हाला तीळ मात्र ही शंका नाही। जय महाराष्ट्र। 27 जुलै रोजी आपल्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम उल्हासनगर व अंबरनाथ येथील सर्व शिवसैनिक तथा पदाधिकारी व युवा सैनिकांनी प्राचीन शिवमंदिर येथे उपस्थित राहून अभिषेक करण्यात आला। अभिषेक करण्याचं कारण असं होते की आपल्या महाराष्ट्राला जे मुख्यमंत्री लाभले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची वापस निवड करण्यात यावी, लवकरात लवकर त्यांची सरकारसुद्धा यावी यासाठी आम्ही सुद्धा प्रार्थना केली व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी आम्ही सर्वांनी मिळून इथे भोलेबाबांच्या चरणी प्रार्थना करून अभिषेक करण्यात आलं व आता थोड्याच वेळामध्ये आम्ही प्रसाद वाटपसुद्धा करणार आहे। अशाच प्रकारे सर्व महाराष्ट्रभरातून जेवढे जे काही निष्ठावंत शिवसैनिक युवासैनिक असतील यांनी असेच खंबीरपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहावे हीच सर्वांकडे इच्छा। रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320